काही जणांची मक्तेदारी होती, एकाधिकारशाही होती, त्याला घाबरण्याचं काही कारण नाही. ज्या गावच्या बाबळी असतात त्याच गावच्या बोरी असतात हे पण आपण लक्षामध्ये ठेवलं पाहिजे. आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची कामाची पद्धत ही वेगळी आहे आणि शिवसेनेची कामाची पद्धत वेगळी आहे. त्याच्यामुळं ही तिघं एकत्र आल्यानंतर सोम्या गोम्यांनी गडबड करण्याचा प्रयत्न करू नये, नाहीतर आरेला कारम कार्य म्हणण्याची ताकद ह्या तिन्ही राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या मध्ये कार्यकर्त्यांच्या मध्ये. ती शिवभोजन थाळी ही गोरगरिबांच्या करता आहे. मी आता काही काही ठिकाणी बघतो ज्याची आई पत आहे ती पण 10 रुपयातच मारायचा प्रयत्न करते. अरे बाबांनो तसं करू नका, ज्याचे आहे त्यांनी नका ना करू, आहे ते सगळ्यांच्या करताय. परंतु पहिल्यांदा आपला फाटका माणूस, आपला गोरगरीब माणूस ज्याचं पोट भरत नाही आणि त्याच्या खिशात 10 रुपयाचे त्याला प्राधान्य द्या ना. आहे सगळ्यांचं आहे, नाहीतर उद्याच्या ब्रेकिंग न्यूज अजित पवार असं असं म्हणाले. मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगतो, काही जणांना एकत्र घेतल्याशिवाय बेरीज केल्याशिवाय आपल्याला जे यश मिळवायचे आणि ते आपण म्हणायला लागलेले आहेत की आमचाही विचार करा. माणूस कधी कधी चुकतो, माणूस चुकल्यानंतर त्याला ती चूक लक्षात आली आणि तो मुख्य प्रवाहामध्ये यायचा प्रयत्न करायला लागला, तर हा कुठं काल आपल्या बरोबर होता आणि ह्याला कशाला घेतलं आणि मग आम्ही काय करायचं असलं सांगायचं नाही, मनातच ठेवायचं. कोणाला वाटत होतं का तिन्ही पक्ष कधी एकत्र येतील? आम्ही दोघं ते एकत्र होतोच म्हणा, राष्ट्रवादी आम्ही एकत्र होतोच, पण त्याच्यावर उद्धवजींचा फोटो आमच्या बरोबर येईल असं आम्हालाही कधी वाटलं नव्हतं. परंतु नियतीला ते मान्य होतं की केवळ आज नव्हे तर येणाऱ्या अनेक वर्ष आपलं तिन्ही पक्ष सरकार महाराष्ट्रात 100% राहील याबद्दल सरकार कोणाला शंका बाळगायचं कारण नाही. पत्रकार समोर बसलेत, परत म्हणते अशोक चव्हाण काय बोलतात, परत सुरू होईल चौकट ब्रेकिंग न्यूज. मला ही सरकार हे चाललं पाहिजे हीच इच्छा. अजूनही भाजपला स्वप्न पडतात आमचं सरकार येणार, जुनी क्लिपिंग दाखवतात मी परत येणार, मी परत येणार, मी परत येणार, चालूच आहे. हे जुनं स्वप्न अजूनही त्यांच्या मनामध्ये आहे आणि म्हणून रोज नवीन नवीन. आणि किती खालच्या थराला जायचं, काय मर्यादा राहिल्यात का? कोणाचा बाप काढायचा? अरे काय पद्धत, ही महाराष्ट्री संस्कृती आहे. मला अधिकाऱ्यांनाही ह्या ठिकाणी मुद्दाम सांगायचं, तुम्हालाही सांगावं लागणार आहे. आम्ही थोडस नरमाईने घेतो, आम्ही थोडस प्रेमाने घेतो वगैरे. बाबा तुमचं धडाकेबा असतं पाहून घेईल, ऐकतो की नाही माझं? तुमची भाषा वेगळीच आहे, तुमचं जमणार नाही आम्हाला. जबरदस्त पालकमंत्री या ठिकाणी मिळाले एकनाथ रावजी, आणि खातं एवढं जबरदस्त आहे की नवी मुंबईमध्ये काही सांगायची गरज राहणार नाही आता. फक्त दादांनी साब्या तिजोरीच्या जरा मोकळ्या करून द्याव्या म्हणजे अडचण राहणार नाही. त्यांच्याकडेही बघा आणि आमच्याकडेही बघा जरा, म्हणजे रस्ते बिस्ते चांगले करायचे आहेत ना आता ते आपल्या सगळ्या. आपल्याला अजित दादा यांचं मनापासून मी स्वागत करतो. आता अजित दादा आपल्या पाठीशी आहे त्यामुळे काही चिंतेची आवश्यकता आहे? पैसे आहेत, सगळं आहे, टेन्शन घेऊ नका.